बालगंधर्वचा विकास करताना सध्याच्या वास्तूला धक्का लावला जाणार नाही, त्यामुळे बालगंधर्व नामशेष होणार या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी केलं आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या 52व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ संगीत संयोजक इनॉक डॅनियल यांना प्राध्यापक वामन केंद्रे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम, सचिन बांगुडे पाटील आदी यावेळी उपस्थित होते. मुक्ता टिळक म्हणाल्या, पुण्याचा वाहतूक प्रश्न अधिक गंभीर होत आहे. बालगंधर्व हा मध्यवर्ती भाग आहे, त्यामुळे पुनर्विकास करतानाही या संदर्भात विचार करण्यात येणार आहे. येथील वास्तूला धक्का न लावता केवळ विस्तार करण्याचा आमचा विचार आहे. प्राध्यापक वामन केंद्रे म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिर ही केवळ एक वास्तू नव्हे तर मराठी नाटक आणि रंगकर्मींचे माहेरघर आहे. एखाद्या गैरसोयीमुळे संपूर्ण नाट्यगृह पाडणे योग्य नाही. या वास्तूला आपण मंदिर मानतो, त्यामुळे याचे पावित्र्य राखणे हे आपले कर्तव्यच आहे. बालगंधर्व रंगमंदिर हे मराठीच नव्हे तर देशाचे सांस्कृतिक प्रतीक असून त्याचे संवर्धन झाले पाहिजेत. मराठी माणूस नाटकांचा चाहता आहे, केवळ मनोरंजन करून घेण्यासाठी तो नाटक पाहत नाही. बालगंधर्व रंगमंदिरमधील सोयींना देशात तोड नाही. एखाद्या गैरसोयीमुळे संपूर्ण नाट्यगृह पाडणे योग्य नाही, त्यासाठी प्रशासन, राजकारण आणि रसिक या सर्व पातळ्यांवर प्रयत्न झाले पाहिजेत, असंही केंद्रे यांनी यावेळी सांगितलं. इनॉक डॅनियल म्हणाले, पुण्यामध्ये माझ्या वादनाची सुरुवात झाली, त्यामुळे इतर ठिकाणी सादरीकरण करताना भीती वाटत नाही. पुण्यातील रसिक सर्वाधिक चोखंदळ आहे. या रसिकांमुळेच पुण्यातून अनेक कलाकार घडतले आहेत. प्रसिद्ध अभिनेता प्रशांत तपस्वी, सुभाष परदेशी, दिग्पाल लांजेकर, विनोद खेडकर यांच्यासह विविध कलाकारांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. संगीतामध्ये खूप काही मोठे मोठे दिग्गज कलाकार, दिग्गज संगीत दिग्दर्शक असताना तुम्ही तुमचं अस्तित्व तुमच्या वादनातून, तुमच्या कामामधून हे टिकवून ठेवलं, याला जास्त महत्व मला या ठिकाणी द्यावंसं वाटतं. आणि त्याही पेक्षा सर्वात जास्त महत्वाचं म्हणजे की पियानो सारखं वाद्य हे आता खूप म्हणजे मुलं सुद्धा शिकायचा प्रयत्न करतात, परंतु ते थोडस त्या काळामध्ये महागाईचं वाद्य सर्वसामान्यांच्यासाठी असलेलं, परंतु वाद्यांचा राजा ज्याला आपण म्हणतो असं पियानो सारखं वाद्य, आणि म्हणून ते लोकांच्या पर्यंत, त्याच्यातले सूर लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आपण जो प्रयत्न केला मला वाटतं ते खूप महत्वाचं आहे. दुसरी या ठिकाणी मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छिते की दरवर्षी बालगंधर्व परिवाराच्या माध्यमातून हा कार्यक्रम गेले 12 वर्ष होतोय, आणि 3-4 दिवस वेगवेगळ्या क्षेत्रातली, कलेच्या क्षेत्रातली, सांस्कृतिक कार्याच्या क्षेत्रातली लोक इथे येऊन आपली कला सादर करत असतात. ज्या खऱ्या अर्थाने ज्या कामासाठी, ज्या कार्यासाठी या बालगंधर्वची स्थापना झाली, आणि त्याच्यातून त्यातही सर्वात महत्वाचं म्हणजे की पु ल देशपांडेंनी किंवा कलेला यामधून कुठे ज्याला आपण म्हणतो की डिमॉलिश करून काही कला डिमॉलिश करण्याचा वगैरे असा काहीही ह्याच्यामध्ये पर्याय नाही. फक्त पर्याय असा काढायचा आहे की दिवसेंदिवस शहरातली वाहनांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढते, आणि त्यामुळे या परिसरामध्ये अधिक चांगलं लोकांच्यासाठी, कारण बालगंधर्व हे सेंट्रल प्लेस आहे, या ठिकाणी सातत्याने रोजच्या रोज काही ना काहीतरी कार्यक्रम होत असतात. जुनं मंदिर न पाडता इथे ॲडिशन्स आम्ही काय करू शकतो याचा आम्ही विचार करतो आहोत, आणि म्हणून त्यासाठी आम्ही एक आर्किटेक्ट लोकांची कॉम्पिटिशन लावली, आणि त्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आम्ही 10 असे आर्किटेक्ट सिलेक्ट केले की ज्यांनी दोन्ही प्रकारे आम्हाला पुनर्निर्माण आणि पुनर्बांधणी किंवा एक्सटेन्शन अशा दोन्ही तिन्ही प्रकारामध्ये ज्यांनी आम्हाला त्यांच्या काही आयडियाज, त्यांचे काही डिझाईन्स आम्हाला दिले. हे सगळे आता याच्यामध्ये
कलाकार आहेत, नाट्यकर्मी आहेत, दिग्दर्शक आहेत, संगीतकार आहेत, त्याच्याचबरोबर नाट्य परिषदेशी संबंधित लोक आहेत, अगदी ज्यांना फक्त भाषण करायची आहेत असे वक्ते आहेत, अशा सगळ्यांची एक कमिटी तयार केली. ह्या सगळे डिझाईन्स त्यांच्यापर्यंत आम्ही दिलेले आहेत आणि त्यांचे एक्झॅक्ट याच्यामधले जे काही व्ह्यूज आहेत किंवा याच्यामध्ये कुठल्या डिझाईनमध्ये काय कमी आहे, कुठल्या डिझाईनमध्ये काय ॲडिशन केलं तर ते डिझाईन मान्य होऊ शकतं, अशा पद्धतीने अशा लोकांच्यापर्यंत हे सर्व पोचवलं आहे. आणि या सगळ्या मला असं म्हटलं पाहिजे की हे खूप मोठी चर्चा या संदर्भामध्ये जी झाली तर त्याच्यामध्ये सायंटिफिक, टेक्निकल आणि लोकांच्या भावना या सगळ्या लक्षात घेऊन एक नवं स्वरूप बालगंधर्वचं आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे बालगंधर्व नामशेष होणार वगैरे अशा ज्या काही वल्गना केल्या जातात त्या अजिबात होणार नाही. हे आहे ते सुंदर असंच अधिक चांगलं कसं करता येईल याचा आमचा प्रयत्न. आणि नुसतेच एकत्र येत नाही तर ते एकत्र येऊन काहीतरी उत्तम असा उपक्रम करू शकतात आणि ते पुण्यांनी सिद्ध केलेलं आहे आणि मागची सतत 12 वर्ष सिद्ध केलं. याच्याबद्दल मी संपूर्ण देशाच्या कलावंताच्या वतीनं पुणेकरांचा आणि पुण्यातल्या रसिक कलाकारांचा मी मनपूर्वक कलाकार आहे. ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आम्ही नाटकवाले असू तर नाटकवाले एकत्र येऊ, संगीतवाले असतील तर संगीतवाले एकत्र येऊ, नृत्य असेल तर नृत्यवाले एकत्र येऊ. पण इथे सर्व तऱ्हेचे कलाकार आहेत, म्हणजे नाटकातले कलाकार आहेत, संगीतातले आहेत, नृत्यातले आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोक कलाकार आहेत, लोक नाट्यातले कलाकार आहेत. बालगंधर्व रंगमंदिर त्याचा वर्धापन दिन साजरा करतात, आपापली कला सादर करू ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. त्याचं कारण असं आहे की जेव्हा मी जगभर फिरल्यानंतर ज्या गावामध्ये थिएटर बनतं तिथे संस्कृतीची त्याला काय म्हणता येईल एक उपज निर्माण होते, संस्कृती विकसित व्हायला लागते. जिथे मंच नाही तिथे परफॉर्म करणारा नाही, तिथे बघणारा नाही. आज अलीकडच्या काळामध्ये मी ज्या गावामधून म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये मी जन्माला आलो त्या बीड जिल्ह्यामध्ये मी एनएसडीत गेलो, मी मोठा झालो वगैरे वगैरे रूढ अर्थानं, परंतु बीड सारख्या ठिकाणी म्हणजे माझं गाव जरी बीड पासून छोटस गाव आहे 40 घरांच, पण तिथे मला माझी कला सादर करायला काही मंचच नव्हता. आणि म्हणून 10 वर्षापूर्वी तिथेही थिएटर झालं आणि पहिला त्या थिएटरचं उद्घाटन झुलवाय नाटकानं झालं. आज बीड या परिसरातली असंख्य मुलं राष्ट्रीय स्तरावर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला सिलेक्ट होत आहेत, त्यांच्या रेपर्टरी मध्ये आर्टिस्ट म्हणून सिलेक्ट होत आहे. त्याचं माझं समक्षेच उदाहरण म्हणून सांगतो. असं म्हणलं जातं कलाकाराला काय हवं, कलाकाराला स्टेज हवा, रसिकांना काय हवं, स्टेजवर परफॉर्म करणारा कलाकार हवाय, आणि आम्हा सगळ्यांना काय हवं, या दोघांमधली आदान प्रदान ही समाजाच्या अभिरुचीला संपन्न करणारी अशी प्रक्रिया असली पाहिजे एवढं समाजाचं मागणं असतं या सगळ्या माध्यमांकडून. आणि ते निर्माण होण्यासाठी, ती प्रक्रिया सुरू होण्यासाठी, ती समृद्धी आणण्यासाठी मंच हा अत्यंत महत्वाचा आहे. खरं म्हणजे मी महापौरांना हीच विनंती करणार होतो की असा काही आपल्या मनामध्ये किंवा आपल्या मंडळाच्या किंवा पालिकेच्या महानगरपालिकेच्या मनामध्ये असं असेल की हा रंगमंच बांधून काहीतरी